बोलवलं मी येतोय. तुम्ही बोलवलं मी येतोय अशी भावनिक साथ घालत बाळ कडू हा सिनेमा आता रिलीज होतोय आणि या सिनेमाबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्या सोबत आहेत बाळ कडू सिनेमाचे सर्वे सर्वा संजय राऊत सर. राऊत सर तुमचं स्वागत आहे. सुरुवात नावापासूनच करतो, बाळ कडू हे नाव का? दुसरं कुठलंही नाव या सिनेमासाठी किंवा बाळासाहेबांवर जे काही निर्माण होईल भविष्यात अनेक नावं येतात. जेव्हा हा विषय माझ्या डोक्यात आला आमच्या सगळ्यांच्या, काहीतरी आपण केलं पाहिजे बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी. कारण बाळासाहेब हे रुक्ष राजकारणी नव्हते, बाळासाहेब हे कलावंत होते, बाळासाहेब हे एक उत्तम मनुष्य होते, बाळासाहेब एक सामाजिक कार्यकर्ते होते, समाजसुधारक होते. बाळासाहेब खऱ्या अर्थानं शतपैलू होते. ते वक्ते होते, लेखक होते, पत्रकार होते, संपादक होते, व्यंगचित्रकार होते. आणि त्यांनी महाराष्ट्राला फक्त राजकारण नाही शिकवलं, त्यांनी महाराष्ट्राला सातत्याने आनंद दिला. त्यांच्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्राला हसत खेळत राजकारण शिकवलं अगदी आनंद. हे कोणी करत नाही. बाळासाहेबांच्या सभा तुम्ही पाहिल्या असतील, कधी कंटाळा ना आला लोकांना, प्रेरणा दिली, ताकद दिली, संघर्षाची एक त्यांनी वज्रबूट त्यांनी निर्माण केली. पण इतकं सहजतेने त्यांनी संदेश द्यायचे ते. बाळासाहेबांच्या मुलाखती पहा, बाळासाहेबांचं लिखाण पहा, खऱ्या अर्थानं ते बाळकडू देत होते जे जन्मताच मुलाला द्यावं लागतं. जी गुटिका जी असते, फक्त ग्राईप वॉटर म्हणा लहानपणी देतात आपल्या, तर हे बाळकडू. जेव्हा हा विषय सुरू झाला तेव्हा अनेक नावं आली माझ्यासमोर. आवाज कुणाचा, रडायचं नाही लढायचं, मुलं नाही. बाळासाहेबांना हे नेहमीचं गुळगुळीत झालं ना. त्याच्यामधल्या कॅरेक्टर जे आहेत ते पाहता, सगळे कथा वगैरे पाहता, हे बाळकडू जे बाळासाहेबांनी 40 वर्षापूर्वी दिलं आहे महाराष्ट्राला, ते आत्ता लोकांना परत समजायला पाहिजे की बाळासाहेब आपल्याला काय देऊन गेले आणि आपल्यासाठी काय ठेवून गेले, ते हे बाळकडू. म्हणून ते बाळकडू. पण कडू या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? काही घ्या तुम्ही. कडू म्हणजे कडू. सत्य हे कठोर असतं, कडू असतं, पण ते औषध हे कडूच असतं, ते पचवावं लागतं जीवनासाठी. तुम्हाला जर बरं व्हायचं आहे ना, तुम्हाला गुळगुळीत राहायचं आहे ना, ते बाळकडू तुम्ही पचवायला पाहिजे. हे जहर असेल ते जहर पचवायला पाहिजे जे बाळासाहेबांनी दिलं 40 वर्षापूर्वी. म्हणून आज महाराष्ट्र, मराठी माणूस आपली अस्मिता गुटगुटीत, सुदृढ आणि छान दिसते ना. तुम्हाला सगळं हे ऐत्य मिळालं आहे, मी नेहमी म्हणतो या तुमच्या पिढीला. पण मागच्या पिढीने बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जे उभं केलं ते सोपं नव्हतं काम. आणि पुढल्या पिढीसाठी सुद्धा हे बाळकडू काय आहे हे कळायला पाहिजे. म्हणून हा सिनेमा मी लिहू शकतो, बोलू शकतो, सगळं करू शकतो, पण नवीन पिढी वेगळ्या माध्यमाशी कनेक्ट झालेली आहे. तुमचं सोशल मीडिया असेल, सिनेमाचे वेगवेगळे प्रकार असतील, मुलं ते पाहतात, नवीन मुलांना त्यात आकर्षण आहे. म्हणून बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल माझ्यासारख्या माणसानं, ज्यांना आयुष्यभर त्यांच्यावर काम केलं, जे माझं जीवन आहे ते त्यांच्याबरोबर राहिलं, म्हणून हा सिनेमाचं माध्यम निवडायचा मी प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे. ए नाही, बी, बी फॉर बाळकडू. माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही. सध्या मुंबईत ना फक्त 22% मराठी माणूस उरलाय. मला या गोष्टीचं वाईट वाटत. अरे मुंबईत राहणं परवडत नाही असं म्हणण्यापेक्षा ना जीव द्या, नाहीतर बांगड्या बारा हातात. इथले रस्ते, इथल्या गल्ल्या, इथली घरं, इथले फुटपाथ, इथली हवा, इथलं पाणी, इथला श्वास, हे सगळं आपलंय. एक वेळ जेवून राहील पण मुंबई सोडणार नाही. आता सर, याआधी देखील अनेक नेत्यांवरती सिनेमा बनलेला आहे. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे 3 तासांच्या एका वेळेमध्ये, ड्युरेशनमध्ये मांडायचं किती मोठं आव्हान होतं? आव्हान आहेच ना. बाळासाहेबांचे सगळे विचार, सगळ्या भूमिका या 3 तासात काय 3 वर्षात संपणार नाही. पण कुठेतरी आपल्याला एक संदेश द्यायचा आहे, तो संदेश आपल्याला 2 तासातच द्यायचा असतो. आणि त्याचा त्या बाळकडूचा ओव्हरडोस होता कामा नाही. हां, ताटामध्ये पंचपक्वान्ने असतात, पण जे आपल्याला एखादी डिश आवडते तिथे आपला पहिला हात जातो ना. ती डिश तेवढी चांगली करायची ज्याला आवडेल त्याप्रमाणे, तसा तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाला गुलाबजाम आवडतो, कोणाला एखादी भाजी आवडते, कोणाला त्यातली पुरणपोळी आवडते, जे आवडेल ते आवडेल.
पण बाळासाहेबांची जी विचारांची जी काय डिश आहे ती त्यात मी द्यायचा प्रयत्न केला आहे. तो विचार मराठी माणसाचा जिथून सुरुवात झाली वादळ हे शिवसेनेचं, तो महत्त्वाचा मुद्दा माझ्यासाठी आहे. बाळासाहेबांवरती सिनेमा बनवावा असा प्रयत्न याआधी देखील अनेकांनी केला, आपल्या बॉलिवूडमधल्या अनेक जणांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु तुम्ही शिवसेनेच्या मुशीत वाढलेले आहात, बाळासाहेबांसोबत तुम्ही राहिलेले आहात, बाळासाहेबांचे एक प्रकारे सावली म्हणून त्यांचे संदेशवाहक म्हणून तुम्ही जगासमोर आहात. तुमच्यासमोर किती मोठं आव्हान होतं? तुम्ही याआधी एकूणच बाळासाहेबांचे विचार हे लेखणीच्या स्वरूपात मांडत होतात, आता तुम्हाला चित्रभाषेतून मांडायचं आहे, हा बदल कसा तुम्ही एक्सेप्ट केला? आहे ना, मी सामनाचा संपादक म्हणून सातत्यानं त्यांच्याबरोबर वावरलो राहिलो, त्यांच्या विचारात मी प्रवक्ता म्हणून काम केलं, आजही करतो आहे. बाळासाहेबांनी मला शिवसेनेचा नेता केला खूप लहान वयात, बाळासाहेबांनी मला खासदार केलं, दिल्लीत पाठवलं, सातत्यानं प्रेम केलं त्यांनी माझ्यावर, चिडले पण त्यांनी मला घडवलं. हे सोपं नसतं, एक माणूस घडवणं हे सोपं नसतं, आणि त्या घडवलेल्या माणसाला आपल्याजवळ ठेवून त्याला काम करण्याची प्रेरणा देत राहणं हे मोठं काम त्याने केलेलं आहे. आणि तुम्ही जो काय प्रश्न विचारला आता की हा विचार कसा आला, नाही तर बाळासाहेबांनंतर अनेक अन्या चित्रपट बनवायचा प्रयत्न केला, आधीसुद्धा केला, अनेक सिनेमे यायचे आणि सांगायचे ह्या सिनेमात अमुक अमुक आहे तर ते बाळासाहेबांचा रोल आहे, बाळासाहेबांचा रोल कोणी करू शकत नाही. मी सिनेमाचे नावं घेणार नाही, पण सरकार वगैरे सिनेमे आले होते त्यात म्हणत होते की ते बाळासाहेबांच्या आयुष्यावरती आहे. नाही, बाळासाहेबांचं आयुष्य सिनेमाच्या पडद्यावर दाखवायची गरज नाही. बाळासाहेबांइतका खुल्या मनाचा खुल्या दिलाचा नेता देशात झाला नाही, कारण बाळासाहेबांनी सगळं उघड होतं. बाळासाहेबांचं आयुष्य बाळासाहेबांनी काही लपवलंच नाही आहे. व्यासपीठावर बाळासाहेब सगळं सांगत होते, लोकांशी संवाद साधत होते, काय लपलं बाळासाहेबांच्या आयुष्यात? बाळासाहेबांनी घरातल्या गोष्टी सांगितल्या, बाळासाहेबांनी जीवनातल्या गोष्टी सांगितल्या, जे रोज रोज घडत होते ते बाळासाहेब सामनातून सांगत होते. त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या आयुष्यावर कोणाला सिनेमा बनवायची गरजच नाही. सिनेमावाले मसाला भरायचे आणि बाळासाहेब निर्माण करायचे, नुसतं रुद्राक्ष घातला आणि हात वर केला त्याच्यासारखा, म्हणून तो बाळासाहेब होऊ शकत नाही. माझ्या डोक्यात तीच कल्पना आहे की जर मी बाळासाहेबांना दाखवतो आहे तर मला असे बाळासाहेब दाखवत येणार नाहीत. गांधींची भूमिका कोणी करू शकतो? अगदी तो रिचर्ड ॲटनबरो असेल किंवा लगे रहो मुन्नाभाईमध्ये दिलीप प्रभावळकर असतील, लोक स्वीकारतात. कारण या पिढीनं 50 वर्षामध्ये गांधीजींना फार पाहिलं नाही, अनुभवलं नाही, ऐकलेलं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकासुद्धा अनेक अभिनेत्यांनी केलेल्या आहेत, अगदी महेश मांजरेकरांपर्यंत केल्या, लोक ते सुद्धा स्वीकारतात. टिळकसुद्धा स्वीकारतील, सावरकर स्वीकारतील, पण हे जे व्यक्तिमत्व आहे बाळासाहेब ठाकरे यांचं, ते कुठल्याही अभिनेत्यानं ही भूमिका साकारून लोक स्वीकारणार नाहीत. कारण या पिढीनं गेल्या 40 वर्षापासून 50 वर्षापासून बाळासाहेबांना समोर धगधगतं त्यांचं अग्निकुंड पाहिलं आहे. हे बाळासाहेब ठाकरे आहेत आजही पाहतोय, त्याच्यामुळे हे अवघड काम होतं. बाळासाहेबांच्या आयुष्यावर सिनेमा आता तरी बनणार नाही. मी एक वेगळ्या प्रकारे त्यांचा संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे, पण त्यात बाळासाहेब आहेत. मला जेव्हा लोक विचारतात तुम्ही बाळासाहेबांच्या जीवनावर सिनेमा बनवलात त्यात बाळासाहेबांची भूमिका कोण करताय, मी सांगतो माझ्या सिनेमातसुद्धा या बाळासाहेबांची भूमिका स्वतः बाळासाहेब ठाकरेच करतायत. सर्वांना उत्सुकता याचबद्दल लागलेली आहे की हा सिनेमा कसा असेल, ह्या सिनेमामध्ये बाळासाहेब कसे दिसणार, कसे असतील, कसे दाखवलेत, असा सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे. ते प्रत्यक्ष पडद्यावरच पाहावं लागेल ना, पण उत्सुकता आहे, तुम्ही सांगू शकता? नाही तर मी असं की अनेक गोष्टी मी आता सांगितल्या तर लोक सिनेमाला लोकांनी का जावं. पहिला प्रोमो बघितलेला आहे, पहिल्या प्रोमोमध्ये बाळासाहेबांचा करारी आवाज सगळ्यांनी ऐकलेला आहे. सगळ्यांना बाळासाहेबांचं अस्तित्वच करारी आहे, ते अस्तित्व सामान्य नाही आहे, अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या आवाजातली ताकद आहे ना, ती ताकद, ती धार, ते त्या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे खऱ्या अर्थानं. तुम्ही बोलवलं मी येतोय. आपल्याला या सिनेमामध्ये जी इतर स्टारकास्ट बघायला मिळते, उमेश कामत असतील, नेहा पेंडसे असतील, तर ह्या सिनेमामधले जे कलाकार असतील, जी व्यक्तिरेखा असतील, ती निवडण्यामागे तुम्ही किती मोठं योगदान दिलं? नाही, मुळात जेव्हा ही
करायचं ठरलं माझ्या मनात आलं तेव्हा माझी मुलगी स्वप्ना जी प्रोड्युसर आहे तिने जास्त याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे. खरं आहे हे केलं पाहिजे. तुम्ही नाही करणार तर कोण करणार बाळासाहेबांवरती? तुमच्या डोक्यात सतत अशा कल्पना आहेत. तर मग टीम निवडण्याचं काम जे आहे काय करायचं कसं तिने केलेलं आहे. अतुल काळे हा एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत माझ्या हिशोबाने 15-14 सिनेमे बनवले चांगले चांगल्या प्रकारचे आणि त्यांनी फार जीवापाड मेहनत केलेली आहे. उमेश कामतची निवड असेल, नेहा पेंडसे असेल, प्रसाद ओक असेल, भाऊ कदम असतील, त्यानंतर आनंद निगळेचा फार छान रोल आहे, सुप्रिया पाठारांचा फार चांगला रोल आहे. प्रत्येकाचं काय, मग आमचे उल्हास शेवडे आहेत जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत, त्यांनी सगळी ही एवढी टीम सांभाळणं हे सोपं काम नाही. स्वप्नाने ही अख्खी टीम सांभाळली इतके महिने आणि फार एका जिद्दीनं त्यांनी हे काम केलं. प्रत्येकाचं योगदान या सिनेमात आहे. संगीत अत्यंत, पहा तुम्ही त्यातले पोवाडे ऐकले असतील, तुम्ही संगीत ऐकलं असेल, तो अजय परब आणि समीर म्हात्रे यांनी फार उत्तम प्रकारे संगीत दिलेलं आहे. त्यानंतर जे आमचे अजय रेड्डी आहेत फोटोग्राफर, डायरेक्टर, सिने फोटोग्राफर, त्यांचंही काम जबरदस्त आहे अजित रेड्डीचं. प्रत्येकाने आपली भूमिका चोख बजावली आहे आणि एका आत्मीयतेने, म्हणजे मी जेव्हा हा सिनेमा बनवतो माझा बनवायचा हेतू एकच होता की या निमित्तानं मला परत बाळासाहेबांबरोबर काम करता येईल. मी त्या भूमिकेत गेलो की मला सवय आहे बाळासाहेबांबरोबर काम करण्याची. इतके वर्ष मी काम करतो, अजून मी बेचैन असतो सकाळी उठल्यावर, कारण मला इतक्या वर्षाची सवय, त्यांचा फोन, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्यावर वावरणं, त्या व्यक्तिमत्वाबरोबर मी त्यांच्याशी राहू शकत नाही ही माझी एक मानसिक तगमग आहे. ह्या निमित्तानं मला परत बाळासाहेबांबरोबर वावरतो असं वाटलं की माझ्यावर बाळासाहेब आहेत, मी त्यांच्यावर काम करतो आहे, मी त्यांच्यासाठी काम करतो आहे, हा एक मला आनंद मिळाला. आणि ह्या सगळ्या आमच्या टीमला सुद्धा एक तोच आनंद होता की यातल्या अनेकांनी बाळासाहेबांना प्रत्यक्ष त्यांना भेटण्याचा योग नाही आला. नवीन मुलं आहेत ती, जुने कलाकार होते त्यांनी त्या भेटायचे, हे नवीन मुलं आहेत. पण त्यांनासुद्धा असं एक वाटलं की आपण काहीतरी करतो आहे बाळासाहेबांबरोबर, बाळासाहेबांसाठी. या जिद्दीने सगळं हे उभं राहिलं. आणि ही गोष्ट आहे, ही डॉक्युमेंटरी नाही आहे बाळासाहेबांच्या जीवनात. अनेक सिनेमे आता आले आणि पडले नेत्यांवरचे, लोकमान्य अपवाद आहे, बाकी अनेक मंत्र्यांवरती आले, ते ज्या प्रकारे त्याची मांडणी व्हायला पाहिजे तशी झाली नाही. नुसतं नेत्यांवरती डॉक्युमेंटरी करून चालत नाही. बाळासाहेबांवर तसं नाही केलं आम्ही. आम्ही एक गोष्ट घेऊन पुढे गेलो, ती गोष्ट बाळासाहेबांनीच घडवली या महाराष्ट्रात. अरे मराठी माणसांना ताटकणा ठेवायला दोनच माणसांनी शिकवलं, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. आणि मग तानाजीन वार बघा केला, उदय भान बघा चौताळला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडलं ढालीला, कमरेचा काढून शेला, शेल्यावर खेती वाराला, उदय भान चेरी साणला, उदय भानच्या एका वाराला, तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने धीर नालेला, रक्ताच्या भारोळ्या तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदय भान्यावर धावून आले. मामांनी मारलं उटाणाला, दात खाऊन केला बहाराला, रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने खोळलं नारडीला. या सिनेमाची जी पटकथा आहे त्या पटकथेसाठी तुम्ही देखील मार्गदर्शन. या पटकथेची सगळी ताकद जी आहे ही अंबर हडप आणि गणेश पंडित यांच्या, आम्ही जरूर मार्गदर्शन केलं. कथा असेल तयार करण्यामागे संदर्भ बाळासाहेबांचे असतील, ते माझ्याबरोबर स्वप्नांनीही दिले गोळा करून. ते खूप रिसर्चचं काम होतं अनेक ठिकाणी, नाही असं नाही होतं, ते खूप प्रचंड असं म्हणणं नाही होतं, पण ही ताकद जी आहे पटकथेची, डायलॉग्स असतील, हे अंबर हडप गणेश पंडित यांचं काम फार ताकदीचं आहे. आणि अनेक वर्ष ते याच्यात काम करतात, अनेक त्यांचे सिनेमे गाजलेले आहेत अंबर आणि गणेशचे, तर ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे डायलॉग्स खूप चांगल्या प्रकारे ते दाखवण्यात आलेले आहेत, लोकांनाही ॲप्रिशिएट केलं आहे डायलॉग्सबद्दल. म्हणजे डायलॉग्स लिहिण्यामध्ये देखील तुम्ही केले आहे ना, जिथे गरज आहे तिकडे मदत केली, बाकी प्रत्येकाने बाळासाहेब अनुभवले आणि त्यातून निर्माण झालं ते. बाळासाहेबांची जी भाषणं होती अनेक वादग्रस्त ठरली होती, बाळासाहेबांचे अनेक संवाद वादग्रस्त ठरले, वादग्रस्त ठरले, अग्रलेख वादग्रस्त. परंतु ह्या सिनेमामध्ये बाळासाहेबांचे जे वादग्रस्त वक्तव्य होती ते इथे पाहायला मिळणार आहेत.
ऐकायला मिळणार आहेत? नाही बाळासाहेबांचे तू वादग्रस्तच काय घेऊन चालला? आम्ही काहीतरी द्यायचा प्रयत्न केलाय, तू वादग्रस्त ठरेल की नाही हा पुढला प्रश्न. वादग्रस्त ठरावे म्हणून सिनेमे काढत नाही हा का पिके नाहीये. तू वादग्रस्त ठरवायचं आणि चालवायचं आहे. बाळासाहेबांचा विचार हा 100 नंबरी सोना आहे, 100 नंबरी सोना आहे. ते वादग्रस्त ठरवायची गरज नाही पिक्चर चालवण्यासाठी. लोकांच्या श्रद्धा आहेत बाळासाहेबांवरती आणि त्या श्रद्धा शतकानुशतके टिकतील. सेन्सॉरच्या कात्रीत बाळकडू अडकणार नाही असं वाटतं तुम्हाला? कशाला अडकेल? 45 वर्ष बाळासाहेब कुठल्या कात्रीत अडकले नाहीत. अनेकांनी प्रयत्न केले, त्यांच्या सिनेमा कसा काय अडकेल? शक्य नाही. बाळासाहेब कुणाच्या मुठीत नाही आले, कुठल्या पकडीत नाही आले आणि कुठल्या कैचीत नाही आले. याला सुद्धा कुठली कैची नाही चालणार या सिनेमाला. तुम्ही बोलवलं मी येतोय. बाळकडूचं जे काय सर्व शूटिंग झालं ते दादर आणि अवतीभोवती परिसरामध्ये झालेलं आहे, काही बाहेर देखील झालेलं आहे, तर तो अनुभव कसा होता की दादर भागामध्ये आपण शूटिंग? बेसिकली मराठी सिनेमाचं शूटिंग स्टुडिओमध्ये फार होतं. हो, लो बजेट, बजेटचा प्रश्न असतो. पण आम्ही तसं केलं नाही. बाळासाहेबांसाठी आम्ही सगळं काही खुलं ठेवलं होतं. संपूर्ण मुंबईमध्ये असेल, मुंबईच्या बाहेर असेल, वेगळ्या वेगळ्या शूटिंग ठिकाणं शूटिंग केलं. आम्हाला रेल्वेतनं शूटिंग करायचं होतं, लक्षात घ्या. स्टुडिओमध्ये ट्रेन असते एखादी, त्यात करत. आम्ही तसं नाही केलं. आम्ही अख्खी ट्रेन भाड्याने घेतली रेल्वेची आणि गोरेगावपासून चर्चगेटपर्यंत 2 दिवसाची ट्रेन चालवली. पैसे जाऊ द्यावं, बाळासाहेबा पुढे कसले पैसे, पण त्यांना साजेशा सिनेमा बनायला पाहिजे. तर आम्ही असं तऱ्हेने केलं की कुठे असा हात आकडता नाही घेतला. इतकं दिलं बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना. आम्ही कोण होतो? आम्ही कोण नव्हतो. आज जे काय आम्ही आहोत, नेते, आमदार, खासदार, हे बाळासाहेबामुळे आहोत. त्याच्यामुळे ते जे करताना ना, आम्ही स्वतः गहाण राहू पण हा सिनेमा करू. तर ह्या सिनेमाबद्दल उद्धवजी ठाकरे यांच्याशी तुमचं बोलणं झालं, त्यांचं मार्गदर्शन आहे ना? हे बघा, आम्ही सगळे एक आहोत या विचारावरती आणि ते सुद्धा समाधानी आहे. त्यांनी त्यांचाही कुठे हस्तक्षेप नव्हता फार आणि माझाही नव्हता. टीमला काम करू दिलं. टीम महत्त्वाची असते. काही गोष्टी असतात क्रिएटिव्ह, त्यांनाही करू द्या. नवीन मुलं आहेत, त्यांना आमच्यापेक्षा काही क्षेत्रात जास्त कळतं, त्याच्यामुळे त्यांना जे कळतं ते त्यांना करू द्या. म्हणजे एकूणच पूर्ण ठाकरे कुटुंबियांनी हा सिनेमा पाहिला? हो. काय रिॲक्शन मिळत? चांगली आहे, उत्तम असायला पाहिजे रिॲक्शन सगळ्यांची. तशी ते आहे आहे, कारण उद्धवजींच्या बरोबर चर्चा करून अनेक विषयात निर्माण झालेले आहेत ना. एकूणच या सिनेमाची आता पुढची वाटचाल जी आहे ती 23 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय सर्वत्र. मग त्यावेळी तुम्ही काय नेमकी तयारी केलेली आहे? 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा वाढदिवस. तयारी सुरू आहे ना, स्वतंत्रपणे आम्ही तयारी करतोय. महाराष्ट्रातल्या आणि बाहेर जवळजवळ 500 चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. हे फार मोठं धाडस आहे आणि आम्हाला असं वाटतं की हा सिनेमा दणक्यात सुरू होईल, दणक्यात चालेल, या सिनेमाला यश मिळेल. कारण बाळासाहेब हे यशस्वी नेते होते आणि हे यश जे आहे सिनेमाचं, हे यश आमच्या टीमचं असेल. जर त्याच्यामध्ये काही उणीवा असतील तर त्या माझ्या आहेत व्यक्तिशः, मी मानतो. कारण मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे, मी कुठेतरी कमी पडलो असेल मार्गदर्शन करण्यात, उणीवा माझ्या आहेत, यश माझ्या टीमचं आहे. तुम्ही पत्रकार आहात आणि आपण पत्रकारितेमध्ये चित्रपट समीक्षण करत असतो, मग ह्या चित्रपटाबद्दल तुम्ही समीक्षण स्वतः एक तटस्थ राहून केलं आहे का किंवा तुम्हाला कसं? नाही, मी मला सवय नाही. मी अनेक वर्ष सामनाच्या अग्रलेख लिहितो, भाषणं करतो, पण मी असं कधीच बोलत नाही की माझा अग्रलेख चांगला झाला. लोक ठरवतात, तुम्ही चॅनलवाले दाखवता, चर्चा करता, माझ्याकडे धावत येता. पूर्वी बाळासाहेबांकडे पण जात होता, उद्योजीकडे जाता. माझ्या अग्रलेखाचं समीक्षण जसं मी करत नाही, लोक ठरवतात, तसं मी असं मानतो की हे बाळकडूसुद्धा एक उत्तम अग्रलेख आहे जो सतत महाराष्ट्राने डोक्यावर घेतला बाळासाहेबांचा. म्हणजे सिनेमा निर्माण करावा या संदर्भात तुमचं स्वतः बाळासाहेबांशी देखील अनेक वेळा चर्चा झाली होती. अनेकदा आम्ही बोलत होतो, साहेब तुमचा सिनेमा एक बनवायला पाहिजे, पण कसा बनवायचा कळत नाही, कोण बनवणार? अच्छा, जेव्हा त्यांचे काही कॅरेक्टर हे सिनेमे यायचे, हे बाळासाहेब ठाकरे आहेत का हे, तेव्हा आम्ही त्याच्यावर अनेकदा चर्चा केलेली आहे. हां, तर बाळासाहेब पण बोलायचे, अरे नुसतं हात दाखवला, माळा दाखवल्या म्हणजे काय झालं का?
असं असं ते बाळासाहेब बोलायचे, म्हणजे गमतीने बोलायचे, एन्जॉय करायचे. बाळासाहेबचा सिनेमे आवडायचे. बाळासाहेबांचा सिनेसृष्टीशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता, हो जवळचे, म्हणजे फार रिस्पेक्ट बाळासाहेबांविषयी होता. निर्मिती होती आणि अनेक मोठे मोठे फिल्म स्टार बाळासाहेबांकडून बसायचे. दिलीप कुमार असतील, राजेंद्र कुमार असतील, राजेश खन्ना असतील, अमिताभ बच्चन ते घरातलेच झाले त्यांच्यानंतर. फार आधार वाटायचा बाळासाहेबांविषयी सिनेसृष्टीला. अडचणीच्या काळामध्ये बाळासाहेब या सिनेसृष्टीच्या मागे पहाडासारखी उभे राहिले. संकटातल्या अभिनेत्याला बाळासाहेबांनी सतत ताकद दिली. धन्यवाद सर, आई बी लोकमतशी बोलल्याबद्दल. महाराष्ट्र आपण बघितलं की बाळकडू सिनेमाचे सर्वे सर्वा संजय राऊत सर यांनी बाळकडूची निर्मिती कशी झाली, कसं झालं एकूण कामकाज, त्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. 23 तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्यावेळेला हे बाळकडू प्रेक्षकांना किती पचेल हे त्या दिवशी आपल्याला सांगता येईल. तुम्ही बोलवलं मी येतोय.